स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत रोज नवं वळण येत आहे. मालिकेच्या आजच्या म्हणजे 23 ऑक्टोबरच्या भागात अनघा आणि आई मंदिराच्या बाहेर बोलत बसल्या असतात. तेव्हा अनघा तिची झालेली फसवणूक, नवऱ्याने दिलेला त्रास आणि नंतर तिने स्वतःची केलेली सुटका असे सगळे प्रसंग आईला सांगते. तेव्हा आई अनघाला तू खूप धीराची आहेस बाबा असं म्हणते. तेव्हा अनघा तुम्ही तुमच्या हसऱ्या चेहऱ्याच्या मागे मनातील दुःख लपवत आहात ते मला दिसतंय, पण मनामध्ये ठेवू नका. जितकं मनात ठेवाल तितकी जखम ताजी राहील आणि समजणारही नाही असं अनघा म्हणते. मंदिरातून निघाल्यावर आईला शेखर दिसतो. तेव्हा आई अनघाला जायला सांगते आणि शेखरशी बोलत थांबते. शेखर आईची विचारपूस करतो. गौरीकडून मला सगळं कळलं. मी संजनाला समजावून थांबवण्याचा प्रयत्नही केला पण तिने माझं काहीही ऐकलं नाही असं तो आईला म्हणतो. तेव्हा आई मला समजलं ते एक प्रकारे बरंच झालं असं म्हणते. तुम्ही अनिरुद्धला घटस्फोट देताय असं कळलं का? त्याला इतक्या स्वस्तात सोडत आहात, इतकी फसवणूक केली, त्याचा जरा तरी त्रास होऊ द्या असं तो आईला म्हणतो. तेव्हा आई त्याने काय होणार आहे, त्रास फक्त त्यांना होणार नाहीये तर आपल्यालाही होईल. 25 वर्ष ते माझ्याशी खोटं बोलत राहिले म्हणून असं आयुष्य जगले. पुढची 25 वर्ष अशीच भांडत जगले तर माझं आयुष्य मी कधी जगू असं म्हणते. आपण भांडणार, मग चिडून ते लोक परत भांडणार, कशाला हवं हे सगळं असं आई म्हणते. तेव्हा शेखर एकदा मी संजनाला घटस्फोट दिला तर नंतर ती माझ्याकडे बघणारही नाही असं म्हणतो. तेव्हा आई तिथे अनिरुद्धला सोडून ती अजूनही तुमच्याकडे येईल असं तुम्हाला वाटतं का असं विचारते. कदाचित या सगळ्यातून बाहेर पडल्यावर यश तुमच्या हाती येईल असंही होऊ शकतं ना असं म्हणत आई शेखरला समजवते. तेव्हा शेखर तिथे काय अनिरुद्धला अवदसा सुचली आणि इतक्या समजूतदार बायकोशी फसवणूक केली असं म्हणतो. तिकडे ऑफिसमध्ये अनिरुद्धच्या येण्याआधी संजनाने प्रेझेंटेशन दिलं असतं म्हणून दोघांमध्ये खूप वाद होतो. अनिरुद्ध संजनाला मी यायच्या आधी प्रेझेंटेशन का दिलं याचा जाब विचारतो. त्यावर संजना मी प्रोजेक्ट हेड आहे इतकं तर करूच शकते, तू फक्त नावाला प्रोजेक्ट हेड आहेस, सगळं काम माझ्या टीमने केलंय, तू उगाच पुढे पुढे करून क्रेडिट घेऊ नकोस असं अनिरुद्ध म्हणतो. त्यावर संजना खूप चिडते. मी तुझ्या कामाचं क्रेडिट घेत नाहीये, इतके वर्ष मी तुझी कामं केली आहेत म्हणजे मी काहीच केलं नाही का असं विचारते. तेव्हा अनिरुद्ध तिला मी मेहनत करून इथपर्यंत आलंय असं सुनावतो. तेव्हा संजना चिडून माझ्याशी असं बोलायचं नाही असं म्हणते. तू आत्ताच असं वागतोयस, लग्नानंतर असंच वागलास तर असं बोलायला जाते. तेव्हा अनिरुद्ध तिला काय करशील असं वागलो तर, नाही करणार का लग्न, जा नको करू, तसंही आता मी अरुंधतीला घटस्फोट देणारच नव्हतो असं म्हणतो. अनिरुद्धच्या या बोलण्याने संजना जरा दुःखी होते. घरी आल्यानंतर अनिरुद्ध चिडचिड करत असतो. तो आईकडे पाणी आणि चहा मागतो. तेव्हा आई टेबलवरून पाणी घ्या असं म्हणते. तेव्हा तो भलताच चिडतो. अरुंधती, तुझ्या या नवीन नखऱ्यांमुळे मला रोज ऑफिसला जायला उशीर होतो, माझे सिनियर्स माझी कामं दुसऱ्यांना द्यायला लागलेत असं म्हणतो. त्यावर आई इतक्या वर्षात माझ्यामुळे तुमचं ऑफिसचं सगळं नीट चाललं होतं हे मला आज समजलं असं म्हणते. अरुंधतीचं वागणं पाहून आजी खूपच चिडते आणि तिला ओरडते. अरुंधती, तुझं हे वागणं मला अजिबात पटत नाहीये, तुझ्यामुळे माझ्या मुलाची ओढाताण होतीये, तू नीट वागतच नाहीयेस त्याच्याशी, जरा तुझं कौतुक केलं सगळं तू नीट करतेयस तर तू आता हवेत गेलीयस. लग्नाला 25 वर्ष झाली म्हणजे संसार संपला असं नसतं. आधी अनिरुद्ध यायच्या आधी हातात पाण्याचा ग्लास घेऊन असायचीस, आता काय झालं अशा अनेक गोष्टी बोलत आजी आईला ओरडते. त्यावर अनिरुद्ध हिला आता शिंग फुटलीयेत असं म्हणतो. आता आजीच्या बोलण्यावर आई काय उत्तर देणार हे मालिकेच्या येत्या भागात समजेल. त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस.